सोमवार से बार रात 9 बजे तक खुले रखने की अनुमति दी गई है, लेकिन आदेश आने के पहले ही रविवार को टेलीफोन एक्सचेंज चौक पर एक बार शुरू कर दिया गया था। अपराध शाखा पुलिस को सूचना मिलते ही पुलिस दल ने छापा मारा। यह बार लकड़गंज थाने से करीब आधा किलोमीटर दूरी पर है। कार्रवाई की थाने को भनक नहीं लगी। बार से 14 शराबियों को हिरासत में लिया गया। पुलिस ने बार संचालक नंद किशोर नलावड़े को भी पकड़ लिया। 700 रुपए भी जब्त किए हैं। कार्रवाई 4 अक्टूबर की रात में की गई। इस कार्रवाई से फिर एक बार लकड़गंज थाना चर्चा का विषय बन गया। 2020 ला आम्ही ऑफिस मध्ये हजर असताना रात्री आम्हाला माहिती भेटली की सीए रोड वर टेलिफोन एक्सचेंज चौक जवळ चंद्रहात बियर बार अँड रेस्टॉरंट आहे। या ठिकाणी मनाई आदेश असताना सुद्धा बऱ्याच दिवसापासून बियर बारचे आतमध्ये बाजूचा एक गेट आहे तिथून खोलून आतमध्ये काही स्पेशल लोकांना बसून ते दारूचा पुरवठा करत होते आणि त्यांना सर्व्हिस देत होते। मिळालेल्या माहितीवरून आम्ही 2 पंच घेऊन 14 ठिकाणी आम्ही रेड घातला असता। त्या ठिकाणी आम्हाला 12 कस्टमर हे दारू पित असताना मिळून आले। त्याच्यामुळे आम्ही ते 12 कस्टमर बार मालक नंद किशोर नळवाले वेटर असे 14 लोकांवर आम्ही पोलीस स्टेशन लकडगंज येथे कलम 188 269 270 34 बाजवी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंध कायदा 1857 कलम 2 च्या अनुषंगाने महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 नियम 19 33131 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे सर्वांवर कारवाई केलेली आहे। गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इनडीसीएन न्यूज नागपूर।